गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ कोण यावरून चर्चा सुरू आहेत आणि याच संदर्भात अजित पवारांनी कोल्हापुरातील मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीच महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ असल्याचं म्हटलेलं होतं. आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी देखील दादांच्या सुरात सूर मिसळलाय. मोठा भाऊवर बाबांचं मोठं विधान, संख्येनुसार राष्ट्रवादीच मोठा भाऊ. पृथ्वीराज चव्हाणांची अजितदादांना साथ, बाबांच्या वक्तव्यानं राऊतांची कोंडी. आम्हाला बार्गेनिंग करता थोड्याशा लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. आता आम्ही काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालोय, कारण ते 44 आम्ही 54 नव्हतो. कोल्हापुरात शनिवारी अजित पवारांनी केलेल्या या विधानानं महाविकास आघाडीतल्या मोठ्या भावावरून वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत होतं. ठाकरे गटासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सुद्धा अजित पवारांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली होती. सगळ्यांचा डीएनए टेस्ट करू आम्ही एकदा, हा विरोध समजून घ्या. मोठा लहान भाऊ मोठा भाऊ हा विषय मधल्या काळामध्ये शिवसेना भाजप युतीमध्ये सुद्धा आला होता. तेव्हा मी म्हणालो होतो की डीएनए टेस्ट करावे लागते, कोण लहान कोण मोठं. महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे असे मतभेद नाही, याहीपेक्षा प्रत्येक जण आपापल्या पक्षाची भूमिका मांडत असतो, आपापल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अशा भूमिका घ्याव्या लागतात. काँग्रेसने कधीच गर्व केलेला नाही. जेव्हा आम्ही मोठे होतो तरी मोठे आम्ही कधीच सांगितलं नाही. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा आमच्याजवळ आहे, त्यामुळे कोणी गर्व करावा हा त्यांचा अधिकार आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचा काही प्रश्नच होत नाही. पण आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांच्या सुरात सूर मिसळलाय. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सध्या मोठा पक्ष आहे असं मोठं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय. जागांची संख्या पाहता अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चुकीचं नसल्याचं सुद्धा पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय. आजच्या महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस 2 नंबरचा आहे, नंतर उद्धव ठाकरे गट 3 नंबरचा आहे. त्यामुळं त्यात काही विधान करण्यामध्ये काही चुकीचं नाही. एकीकडे ठाकरे गटातले खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या 19 जागांवर दावा केलाय, त्यातच पृथ्वीराज चव्हाणांनी ठाकरे गटाला आरसा दाखवलाय. त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाणांचं हे वक्तव्य ठाकरे गटाला मान्य असेल का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.